शिवछत्रपती महाराजांचे विचार हे संपूर्ण मानवजात आणि समाजासाठी आवश्यक असून ते प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे समाजातील प्रत्येक घटकासाठी केलं जाईल. अशा वेळेस आपण गैरसमज काढून टाकले पाहिजेत. युगायुगामध्ये एखादीच व्यक्ती अशी जन्माला येते, त्यामुळे या युगपुरुषाला बंदिस्त ठेवणं योग्य नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. शिवजयंतीच्या दिवशी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि MIT ATD विद्यापीठ राजबाग पुणे यांच्यातर्फे संपूर्ण जगातील एकमेव द्वितीय असा महान आदर्श जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष आणि संपूर्ण जगासमोर इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या परिसरात विश्वराजबाग लोणी काळभोर पुणे येथे झालाय. यावेळी शरद पवार बोलत होते. जगातल्या सर्व उंची सर्वात जास्त उंची सर्व जगाच्या पातळीवर या साईचा कुठेही गौरव नाही. जगाच्या कशा आणि मला आनंद असे काम घडून गेल्याच्या नंतर याच प्रांगणामध्ये या कालखंडामध्ये समाज सेवा निश्चित झालेला होता. वैकियांच्या राज्यात सामान्य माणसांकडून स्वतः सुलभ जायची स्थिती होती. या वेळेला अतिशय लहान वयामध्ये ही स्थिती बदलण्याचा संकल्प होता. एक नवीन दिशा समजण्यावरचे असं काम या चर्चेचं संपादन दुरुस्तीच्या वृत्तीवर्तनाने केलं. या शिवछत्रपतींचा या प्रांगणामध्ये पुनरावृत्ती अश्वारूढ अशा प्रकारचा एक उत्तम पुतळा याची या ठिकाणी गरज होती. या ठिकाणी उभी केली, त्याची पूर्तता केली. शिवकला त्यांचे सगळे संकल्प या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. यावेळी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्राध्यापक राहुल विश्वनाथ कराड, मायर्स MIT चे अध्यक्ष डॉक्टर सुरेश घैसास, MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉक्टर मंगेश कराड आदी मान्यवर उपस्थित होते.